ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवारी प्रसिद्ध केली। मतदार यादीत 31,450 मतदारांच्या नावांचा समावेश करण्यात आला असून त्यात 16,083 पुरुष तर 15,367 महिला मतदार आहेत। स्वस्त धान्य दुकानावर आता गव्हासोबत मका आणि ज्वारीही मिळणार आहे। जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शासनाने मका मोठ्या प्रमाणावर खरेदी केली, तीच मका स्वस्त धान्य दुकानांवरून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे। तसेच धुळे जळगाव जिल्ह्यातील ज्वारी शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांमधील लाभार्थ्यांना मिळणार आहे। जिल्ह्यात राशनवर ज्वारी प्रथमच मिळत आहे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही, मग सत्य बाहेर येणार कसे असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला। या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरला सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पूजा चव्हाण आत्महत्येवर परखड भाष्य करून महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली। ऐतिहासिक खर्डा किल्ल्यासमोरील 2 एकर परिसर विकसित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तेथे उभारण्यात येणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले। विंचरणा नदीकाठी बसवण्यात आलेल्या भगवान शंकराची 21 फुटी मूर्तीचे लोकार्पण सोमवारी झाले, यावेळी आमदार पवार बोलत होते। वीज व पाणी हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे सांगतानाच शेतीपंपांचे रोहित्र जळाल्याची तक्रार येताच 24 तासात नवीन रोहित्र बसवावे, महावितरणकडून हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला। मिरी परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री तनपुरे बोलत होते। आता घेतोय छोटासा ब्रेक, मात्र आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले। गेल्या 4 दिवसातील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळे बाभळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलीस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली। बाभळेश्वराच्या उंच टेकडीवर ही यंत्रणा बसवण्यात आलेली होती। 3 चार्जर, इंटरनेट राऊटर, मायक्रोवेव्ह लिंक व अन्य साहित्य असे 1.25 लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला। आज सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर गडबडलेल्या घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। जिल्ह्यातील 4 पोलीस ठाण्यात नव्याने 1 पोलीस निरीक्षक व 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांचे आदेश सोमवारी झालेल्या अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना बैठकीत काढण्यात आले। यामध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेवासा पोलीस ठाण्यात तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख, नगर MIDC पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे आणि राजूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आदींच्या नियुक्त्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्यात। राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला 1-2 नव्हे तर चक्क 20 नवीन कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहेत। दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी DPC फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहेत। या गाड्या SPN कडे सुपूर्त करण्यात येणार असून यामध्ये 5 स्कॉर्पिओ आणि 15 बोलेरो अशा 20 नवीन गाड्या जिल्हा पोलीस दलास जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील तरुण शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणास कंटाळून
आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील जोरवर वस्तीवरील महिलेस मारहाण करून लुटल्याच्या गुन्ह्यातील दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली, तर तिसरा आरोपी संकेत उर्फ महेंद्र चव्हाण याचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या दोघांकडून 76,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.